जिल्ह्यातील देसाई गंज या ठिकाणी कापसाने भरलेल्या ट्रकला आग लागली। विद्युत लाईनच्या संपर्कात आल्यानं शॉर्ट सर्किट होऊन या कापसाच्या ट्रकला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। जळालेल्या कापसाच्या ट्रक मधील कापूस देसाईगंज येथील एका गादी भंडार वाल्यांचे आहे। आगीमुळे सदर व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे। कापसाने भरलेल्या ट्रकला आग लागली याची सूचना तत्काळ फायर ब्रिगेडला देण्यात आली। फायर ब्रिगेड येईपर्यंत संपूर्ण ट्रक आणि कापूस जळून खाक झाला होता। घटनेची माहिती मिळताच देसाईगंज तहसील प्रशासन पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला। सदर आग ही विजेची तार खाली असल्याने लागली असा आरोप सामान्य जनता विद्युत विभागावर करतेय।